भाजपचे नेते किरीट सोमय्या पुन्हा एकदा पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपल्यासाठी आपल्यासोबत संवाद करण्यासाठी स्वतः सोमय्या आहेत. सोमय्याजी खूप खूप स्वागत आहे. परत एकदा आज पुण्यामध्ये आलात, काय भावना आहे? महाराष्ट्राच्या लोकांना कोविड सेंटरचा घोटाळा करून उद्धव ठाकरे त्यांच्या सहयोगींनी जे अत्याचार केले आहेत ते मी जनतेसमोर आणणार. त्याची सदा उद्धव ठाकरे कंपुला होणारच. आपल्या माहितीसाठी पुण्यात शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटरमध्ये एक असा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले जी कंपनी अस्तित्वातच नव्हती. सगळे बोगस फोर्जरी केलेले पेपर हे उघडकीस आल्यानंतर त्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेने 4 कॉन्ट्रॅक्ट दिले. मला पुणे पोलिसांमध्ये ही तक्रार दाखल केली आहे, ते त्यांनी FIR घेतला पाहिजे. पुणे महापालिकेत आज जाणार आहेत कारण की पुणे महापालिका ती चालवत होतं सेंटर. त्यांनी अधूरपर्यंत FIR का केली नाही? मुद्दा किरीट सोमय्यात हल्ल्यावर ते FIR घे नाही घेऊ काय नाही रे मी बघून घेणार. पण पोलीस कमिशनर साहेब, जग निर्दोष नागरिकांचा मृत्यू झाला ती बोगस फर्जी कंपनी, त्याच्या विरोधात पोलीस कमिशनर का कारवाई करत नाही? त्याच्या विरोधात पुणे महापालिका आयुक्त का कंप्लेंट देत नाही आहेत? तो विषय आहे. किरीट सोमय्याचा हात पाय तुटला तुटला परत बरा होणार त्याची काळजी नाही. मी आज काय तर किरीट सोमय्याचा सत्कार बदला ते जाऊ द्याव. ते राऊत उद्धव ठाकरे आणि पवार इश्यू डायव्हर्ट करतायत. पवार साहेब जवाब द्या. अजित पवार पालकमंत्री महोदय का त्या कंपनीवर कारवाई नाही केली आहे? लोक हे काय लोक काय रस्त्यातले लोक आहेत का? पुण्याच्या नागरिकांची हत्या करण्याचं कारस्थान केलं. तुमच्या कंपनीला पैसे द्यायचे होते, रस्त्याचा कॉन्ट्रॅक्ट द्यायचा होता. कोविडची कंपनी नाही चालणार. या सगळ्या प्रकरणात कुणाचा दबाव आहे असं वाटतं आणि ती कंपनी कुणाची आहे? ओ उद्धव ठाकरेंनी कॉन्ट्रॅक्ट दिला, सही PMRDE चेअरमॅन उद्धव ठाकरेंनी केले म्हणून दबाव. उद्धव ठाकरे साहेब आणखी 2 महिने घरात बाहेर पडणार नाही कारण की आता भीती आहे, हत्येचा आरोप येणार आहेत. पुणे महापालिकेने रिपोर्ट दिला ही बोगस आहेत, बेनामी आहेत, फोर्जरी आहेत, त्यांच्याकडे स्टाफ नाही आणि 15 दिवसांनी ब्लॅकलिस्ट केल्यानंतर परत कंपनी. आता मी काय बोला भाऊ, संजय राऊतला जास्त माहित आहेत. संजय राऊतांचे प्रवीण राऊत जो जेलमध्ये आहेत, संजय राऊतचे सुजित पाटकर, संजय राऊत साहेब वाईनचा कॉन्ट्रॅक्ट, वाईन कंपनी तुमच्या बरोबर का कॉन्ट्रॅक्ट करते हो? त्या वाईन कंपनीत दोन्ही मुली आहेत संजय राऊत आणि त्यात हा सुजित पाटकर आहेत. 2010 मध्ये संजय राऊत आणि सुजित पाटकरनी एकत्रित अलिबागमध्ये जमिनी घेतल्या. दोघांचे आर्थिक बँकिंग ते ट्रान्झॅक्शन बघा, म्हणजे मागे कोण आहेत आणि पुढे कोण आहेत? पुढे संजय राऊत, मागे उद्धव ठाकरे. संजय राऊत असं म्हणतात की सरकार पाडण्यासाठी हे सगळं षडयंत्र सुरू आहे. त्यांनी उपसभापतींना पत्रही लिहिले. इश्यू डायव्हर्ट करण्याचा किती केविल वाणी प्रयत्न संजय राऊत करतात रोज उठून. ओ माय बाप, पुण्यात तुझ्या कंपनीने तुमच्या कंपनीने लोकांची हत्या केली त्याचं उत्तर द्या. PMC बँकेचे 6400 कोटी रुपये लाटले त्या प्रवीण राऊतनी त्याचं उत्तर द्या. उत्तर काय देतात? आम्ही विचारलो होतं का की आपला मुलीचा लग्नात किती खर्च केला? आमच्यापैकी भारतीय जनता पक्षाचे एकही कार्यकर्त्यांनी प्रश्न नाही केला. यांनीच सांगितलं की माझा डेकोरेटरचा डोक्यावर बंदूक, तुझा बंदूक डेकोरेटरचा डोक्यावर, आम्ही कशाला बंदूक ठेवणार? ईडी का ठेवणार? पोटात पाप आहे का? किती लाख खर्च केले, किती ब्लॅकमध्ये दिले की नाही? संजय राऊत साहेब तुम्हीच उघडलाय ना. आता दुसरं पत्र लिहा, तुम्हाला पत्र लिहावं लागणार राज्यसभेच्या अध्यक्षांना की डेकोरेटरला मी एवढे पैसे दिले किंवा डेकोरेटर जेवण खाण नोरण खाण सगळं फ्री मध्ये होतं. कोणी शेट्टीने पेमेंट केलं आहे की नाही केलं आहे? मोफत मध्ये आहेत? कुठल्या कुठल्या हॉटेलात कार्यक्रम झाले होते? कोण डेकोरेटर होते? आम्ही नाही विचारलं होतं. संजय राऊतनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह केला की डेकोरेटरला बोलवलं बंदूक ठेवली डोक्यावर. दादा हिशोब द्या ना, हिशोब तर द्यावाच लागणार. आणखी एक प्रश्न, आज पुण्यात तुम्ही आलात, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता, आम्ही ठिकठिकाणी बघत होतो पोलिसांचा. नौटंकी उद्धव ठाकरेंची. गेल्या शनिवारी कंप्लेंट करायला आलो होतो पुण्याच्या नागरिकांच्या वतीने, त्यावेळी 100 गुंड पाठवली होती. उद्धव ठाकरे साहेब त्यावेळी ही सगळी कुठे गेली होती? पोलीस सगळी पळवली होती.
पुणे महापालिकेत एक हवालदार नव्हता, त्याचा जबाब उद्धव ठाकरे साहेब आणि पोलीस कमिशनर गुप्ताला द्यावा लागला. हा कोण गुप्ता? अमिताभ गुप्ता, ज्यांनी शरद पवार अजित पवारांचे पारिवारिक राकेश वाधवान पीएमसी बँक बुडवली त्याला महाबळेश्वरला या अमिताभ गुप्तांनी नेलं होतं. आता संजय राऊतच्या कंपनीला वाचवण्याचं काम अमिताभ गुप्ता करतायत. ओ पोलीस कमिशनर, जनतेचे पोलीस कमिशनर व्हा, ठाकरे पवारांचे नाही. त्या दिवशी तुम्हाला मारही लागला, आता कशी आहे जखम हाताची? मला वाटतं की आज बरं होईल. आज परत संचेती हॉस्पिटलमध्ये मी जाणार आहे, त्यांनी सांगितलं मी बघून बहुतेक हा बँडेज देणार, छोटीशी पट्टी लागणार, तुलनेने बरं आहे. फक्त पुणेकर महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वादामुळे मी वाचलो. ज्या ठिकाणी हीच खरं धक्काबुक्की झाली, मोठ्या प्रमाणात लोक आले शिवसेनेचे, त्याच ठिकाणी आज तुमचा सत्कारही केला जातो, त्याच्याबद्दल काय? नाही सत्कार नाही विषय, सत्कार धक्काबुक्की हा माझ्यासाठी दुय्यम विषय. मी गेल्या वेळी पण आलो होतो फक्त याचसाठी की तक्रार घ्या, त्या कंपनीवर कारवाई करा. कोविड संपला आहेत म्हणून कारवाई करावी लागणार. आज पण माझी तीच जिद्द आहे. आज पुन्हा मी हॉस्पिटल पुन्हा त्या महापालिकेत जाणार, पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जाणार, कारण की पोलीस कमिशनर काय आयपीएस ऑफिसर आहे? व्हिडिओमध्ये सगळेच दिसतात 64 लोक, कोणाची अजून नावही नाही नोंदली. आज कसे घुसले? आणि पुणे महापालिका आयुक्त काय करतात? 100 लोक घुसली त्यावेळी काय महापालिका झोपली होती? सुट्टीच्या दिवशी एक पण व्यक्ती आला नाही, एक कर्मचारी आला नाही, हे 100 लोक आत आली कशी? दोघांना जाब द्यावा लागणार आहे, सोडणार नाही मी. काल आम्ही केंद्रीय गृह सचिवांना भेटून पूर्ण रिपोर्ट 5 खासदारांनी दिलात, सगळ्या चौकशीत बाहेर येणार की कुणाकुणाला कसं मेहनत केलं होतं. एक शेवटचा प्रश्न, काल तुम्ही जेव्हा महापालिकेमध्ये गेला होतात गेल्या आठवड्यात शनिवारी, त्यावेळेला शिवसेनेकडनं असा प्रश्न उपस्थित केला जातोय की किरीट सोमय्या यांच्यासोबत भाजपचा एकही कार्यकर्ता का नव्हता, मग किरीट सोमय्यांना भाजपमध्ये गांभीर्याने गेला जात नाही असं एक सांगितलं जाते. म्हणजे तेच बघा, जनतेसाठी मी एकटा गेलो होतो, कारण की एकट्याच कमिशनरना भेटायचं होतं, पोलीस स्टेशनमध्ये सगळे होते. आणि दुसरी गोष्ट, परत इश्यू डायव्हर्ट करायची, नौटंकी चालू आहेत. किरीट तुम्ही एकटे आहेत म्हणून काय उद्धव ठाकरेने 100 गुंड पाठवायचे म्हणून त्यांनी लाठ्या काट्या दड मारायची? उत्तर द्या त्यांना, विचारा. म्हणजे तुम्हाला काय लायसन्स मिळतो त्याच्यामुळे? उत्तर त्या गुंडांनी आणि उद्धव ठाकरेंनी द्यायचं आहे, भाजप सोबत नाही असा एक त्यांचा दावा. म्हणजे काय त्या गुंडांनी लाठीकाठी मारायची, कुणाची हत्या करायची? त्याचं उत्तर विचारा त्यांना. खूप खूप धन्यवाद किरीटजी. कॅमेरा पर्सन उत्तम कुटियार यांच्यासह नवनाथ बन, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.